हाय फ्रेंड्स, वेलकम टू अंकिताज कॉर्नर. आज आहे माझा वाढदिवस, तर सागर मला आज सरप्राईज देणार आहे. आता आम्ही घरातून निघालो आहोत, ओलानी जाणार आहोत. ओलासाठी आम्ही वाट बघतो. आता आम्ही ओलामध्ये बसलो आहोत. सागर आता कुठे घेऊन जातो आहे, चला तर आपण बघूया कुठे आम्हाला सरप्राईज देणार आहे आणि काय असणार आहे सरप्राईज. खूप एक्साइटेड आहे मी, काय असणार आहे सरप्राईज. तुम्ही पण सगळे एक्साइटेड असालच की नक्की काय देणार आहे सरप्राईजमध्ये सागर. सो आता आम्ही आलो आहे फ्री वेला, पोचलो आहोत फ्री वे वरती. सो आता इथे आम्ही पोचलो आहे मुंबईची एशियाटिक लायब्ररी. आता आम्ही पोचलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला. सागर मला गेटवे ऑफ इंडियाला फिरायला घेऊन आला आहे. सो काही गेसेस आहेत माझे, तुम्ही पण गेस करून कमेंटमध्ये सांगा की नक्की सागर मला कुठे नेणार आहे. हे आहे गेटवे ऑफ इंडिया. इथून अलिबागचे जेट्टी पण चालू होतात. इथे ताज हॉटेल. सो इथे तुम्ही पाहू शकता या जेट्टी आहेत. या जेट्टी आपल्याला एलिफंटा केव्ज आणि अलिबाग म्हणजे मांडवा तिथेही पोहोचवतात. याच्यात 30 ते 40 माणसं आरामात राहू शकता. याचे बुकिंगचे टायमिंग्स पण असतात, ते तुम्ही पाहू शकता. आणि हे ताज हॉटेल. सो माझा गेस राईट होता, सागर मला ताज हॉटेलला घेऊन जाणार आहे. हे खूप मोठा सरप्राईज आहे, ड्रीम्स कम ट्रू. सागर आता मला गेटवे ऑफ इंडियाला घेऊन आलाय आणि इथे ताज हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे. सो आता चला तर ताज हॉटेलमध्ये जातोय. आता आम्ही आज जातो आहोत ताज हॉटेलमध्ये. तुम्हाला मी आतला व्ह्यू पण दाखवणारच आहे लवकरच. इथे कार पार्किंग करतायत आणि हा आहे आउटसाइड व्ह्यू, बाहेरचा व्ह्यू आहे. सो आम्ही फायनली पोहोचलो आहोत ताजमहल टॉवरमध्ये. एक्झॅक्टली समोरच आहे गेटवे ऑफ इंडियाचा, तुम्ही पण नक्की जाऊ शकता. Thank you.
सो आता आमचा डिनर आहे शामियाना मध्ये, शामियाना रेस्टॉरंट. आता आतमध्ये जाणार आहोत. हे बघा फुटप्रिंट. शामियाना रेस्टॉरंट व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे इकडे जेवण मिळतं. आणि हे ग्राउंड फ्लोअरलाच आहे. आता आम्ही एंटर करतोय. आता आहे आतला व्ह्यू शामियानाचा रेस्टॉरंटमध्ये. 50% पब्लिक अलाउड आहे. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करतायत. रेस्ट्रिक्शन्स जे आहेत प्रॉपर सॅनिटायझेशन पण करून घेतलंय. आणि आमचा पहिला स्टार्टर आला आहे चिकन काठी रोल. खूप यम्मी आहे, तुम्ही पण ट्राय करा. आणि हे आहे मॉकटेल फायर माउंट. आणि इथे आहे मेन कोर्स चिकन मखनी. आणि नान दिलेत, पापड आहे, सॅलेड आहे, रायता आहे आणि पिकल आहे लोणचं. आता आम्ही निघालो आहोत, घरी जातो आहोत. दिवस खूप छान होता, मस्त सरप्राईज दिलेलं सागरने, खूप आवडलं. थँक्यू सागर. आता हे दुसरं सरप्राईज आहे असं वाटतंय. चला तर बघूया काय सरप्राईज आहे. सो आता हे दुसरं सरप्राईज आहे सागरच्या फॅमिलीकडून. वाव, मस्त फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झालेला आहे. आणि आता बर्थडे सेलिब्रेशन. हे सगळं डेकोरेशन सिद्धी संगम आईबाबांनी केलं आहे. आणि आता इथे केक कटिंग चालू आहे. खूप छान डेकोरेशन आहे. आणि हे दुसरं सरप्राईज पण खूप आवडलं आहे मला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर अंकिता. तो आज आहे 29th August. आणि आज मी आईबाबांसोबत बर्थडे सेलिब्रेट करायला जाते. आईबाबांकडून आज पार्टी आहे माझी बर्थडेची. सो चला तर मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही स्कूटीवर आहोत, स्कूटीने ठाण्यातच जाणार आहोत. आणि हा आहे माझा भाऊ हार्दिक. आज तो गाडी घेऊन आलाय पहिल्यांदा. त्याने आज गाडी चालवली आहे, आत्ताच जस्ट शिकलाय तो. आता आम्ही पोहोचलो आहोत ठाण्याच्या रेस्टॉरंटमध्ये. तुम्हाला दाखवते कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आम्ही.
सो हे आहे काला चष्मा, ठाण्यातच आहे लुईसवाडीमध्ये। तुम्ही पण नक्की विजिट करा, टेस्ट खूप ऑसम आहे। इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण मिळतात। आणि हा एंट्रन्स, आता आम्ही सगळे लंचला बसलो आहोत। आजोबा, आई, बाबा, हार्दिक आणि सागर। आता आम्ही काला चष्मा रेस्टॉरंटमध्ये बसलो आहोत जेवायला। आणि हा आहे व्ह्यू आतला, आणि लाईव्ह म्युझिक पण चालू आहे। आणि इथे पण माझ्यासाठी हार्दिक केक घेऊन आला आहे, आणि बर्थडे सेलिब्रेशन पण चालू आहे। आणि हे आहेत माझे आजोबा, खास माझ्या वाढदिवसासाठी आले आहेत माझ्या आग्रा खातर। इथे आई बसली आहे आणि बाबा पण आलेत। आमची छोटी पार्टी पण चालू आहे इकडे, बाबा स्पॉन्सर आहेत। थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ। आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय।